आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. मतदारांच्या याद्यात घोळ, घोळ दूर न झाल्यास न्यायालयात धाव घेणार. भाजप कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांचा प्रशासनाला इशारा, घेतली प्रभाग अधिकाऱ्यांची भेट. कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोळ झाला आहे. यामधील घोळ दूर न केल्यास उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भाजपचे कल्याण शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला आहे. शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी आज ब प्रभागाचे अधिकारी किशोर ठाकूर यांची भेट घेतली आहे. याप्रसंगी अर्जुन म्हात्रे, स्वप्नील काठे, अर्जुन भोईर, श्याम मिरकुटे, अशोक मिरकुटे, प्रीती दीक्षित, कल्पना पिल्ले, शिवसेनेच्या अनघा देवळेकर आणि साईनाथ तरे, मनसेचे गणेश नाईक हे देखील उपस्थित होते. महापालिकेने निवडणुकीसाठी 133 प्रभागांच्या मतदार याद्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्या मतदार याद्यांवर हरकती सूचना मागवल्या होत्या. मतदार याद्यांवर हजारो मतदार आणि लोकप्रतिनिधींनी हरकती नोंदवल्या होत्या. हरकती नोंदवण्यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून मुदतवाढ दिली गेली. अंतिम मतदार यादी महापालिकेच्या निवडणूक प्रशासनाकडून प्रसिद्ध केली गेली. त्यांच्या हरकती सूचनांची सुनावणी झालेली नाही. महापालिकेच्या मतदार याद्यांवर मागवलेल्या हरकती सूचनांची सुनावणी घेतली गेली नाही. प्राधिकृत अधिकाऱ्यांना त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार असतो. मात्र प्रभाग क्रमांक 3 मधील 9,000 मतदार हे प्रभाग क्रमांक 4 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. हा घोळ दूर करण्यासाठी भाजपच्या वतीने हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यावर त्यांनी या संदर्भातील पुरावे मागितले. पुरावे दिल्यानंतरही यादीतील घोळ दूर झालेला नाही. त्यासाठी आज पुन्हा प्रेमनाथ म्हात्रे यांच्या पुढाकाराने प्रभागाधिकारी ठाकूर यांची भेट घेण्यात आली. हा घोळ दूर न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा प्रेमनाथ म्हात्रे यांनी प्रशासनाला दिला आहे. नाहीतर आम्ही आंदोलन करू. यावेळी सर्व पक्षीय BJP, शिवसेना, मनसे मिळून वॉर्ड क्रमांक ब प्रभाग अधिकारी किशोर ठाकूर यांच्याकडे तक्रार केली, पण त्याकडे त्यांचे लक्ष नाही. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन TV न्यूज. येण्याचं कारण असं आहे का प्रभाग क्रमांक 3 आणि 4, प्रभाग क्रमांक 3 मधली जवळजवळ 9,000 नावांचं घोळ झालेलं आहे. म्हणजे जी पारंपरिक जवळजवळ 100 वर्ष त्या गावातून राहणारी व्यक्ती, त्यांची नावं प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेली, तर त्याचा फॉलोअप म्हणून आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि सर्व पक्षीय आम्ही इथे आलेलो आहे. म्हणजे हा कुठल्या कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे. तर ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही सगळ्या वॉर्ड ऑफिसर, इथले निवडणूक आयुक्त अधिकारी अतुल पाटील यांना वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा आणि यादी प्रसिद्धीच्या पहिले ऑब्जेक्शन घेतलं होतं का, तेव्हा 4,000 नावं, म्हणजे 28,000चा 3 प्रभाग क्रमांक 3 हा 28,000चा प्रभाग होता. यादी प्रसिद्धी झाल्यानंतर ती 4,000 नावं अजून गेली, म्हणजे टोटल 9,000 नावं अशी प्रभाग क्रमांक 3 मधून कमी झाली. हे कोणाच्या सांगण्यावरून, आणि आमचा तर स्पष्ट असा आरोप आहे की पैसे घेऊन ही नावं उडवलेली. तर आम्हाला एकच निवडणूक आयोग आणि KDMC आयुक्त यांना एकच विनंती आहे का, जी नावं गेलेली आहेत ती नावं कृपया परत आणावी, एवढीच आमची सर्वांची मागणी आहे. सर्व पक्षीय आम्ही म्हणून आज वार्ड अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे आणि आमची मागणी जी आहे की आमची जी नावं होती ती नावं तसेच पाहिजे. आणि प्रभाग क्रमांक 4 जे सर्व पक्ष आहेत त्यांनाही सुद्धा तिथं का बाबा जिथे तुम्ही नावं ती आलेली आहेत त्यात यादीमध्ये ती नावं असायला पाहिजे. असं ठोस आश्वासन काही नाही. त्यांचं म्हणणं की मी ऑफिसरशी बोलतो, पण मला वाटतो का असं बोलल्यावरून काय जाणवत नाही का ते खरोखर पॉझिटिव्ह वाटतात म्हणून. असं किती दिवसात त्यांनी उत्तर दिले? उत्तर काय आता आज सांगतो जातो, उद्या सांगतो जातो. जवळजवळ अर्जुन म्हात्रे जिल्ह्याचे सरचिटणीस जे 8 दिवसापूर्वी येऊन गेले, त्यांना असं उत्तर देण्यात आलं का मी सोमवारी सांगतो. आज सोमवारी सर्व पक्षीय इथे आलो शिष्टमंडळ, पण त्यांनी ठोस असा काय आम्हाला शब्द दिला नाही. किती लोकांची यादी आपण त्याला दिली आहे? जवळजवळ 9,000 लोकांची यादीतला घोळ आहे आणि ती खास करून प्रभाग क्रमांक 3चीच नाव आहे, ती 4 मध्ये टाकली. पुढचं पाऊल तुमचं काय असेल? पुढचं पाऊल आम्ही जर आमची नावं नाही आली तर आम्ही एकतर आंदोलन करू, एकतर मग कोर्टाची आम्हाला पायरी चढावी लागेल. प्रारूप याद्या शासनाच्या निर्णयाप्रमाणे ज्या पब्लिश करण्यात आल्या तेव्हाच आम्ही 3 नंबर 4 नंबर जे ज्या आहेत
आम्ही तेव्हाच ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण आता जे फायनल यादा प्रसिद्ध झाला तर बघतो तर काय, आधीची 4 नावं राहिली, 4000 नावं उडवायची तर राहिलीच, अजून आमदार म्हणून 4500 नावं प्रभाग क्रमांक 4 मध्ये आले, आणि ते मतदार पारंपरिक तिथे 3 नंबर प्रभागात राहतात, तर हे संपूर्णतः चुकीचं आहे. सर्व पक्षीय आम्ही इथे आलेलो आहोत, आमची सर्वांची तर जे लोक तिथे राहतात ते सीमांकन प्रभाग असे पडलेले आहेत त्यानुसार समाविष्ट करण्यात यावे असं सर्व पक्षीय आमचं मागणं आहे. वॉर्ड ऑफिसर किशोर ठाकूर, निवडणूक अधिकारी अतुल पाटील यांच्याकडे, आणि ते लवकरात लवकर व्हावं असं आमची जोरदार मागणी आहे, अन्यथा पुढचं आम्हाला मार्ग मोकळा आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा जो भोंगळ कारभार तुम्ही या ठिकाणी बघताय, आज आमचे वॉर्ड ऑफिसर किशोरजी ठाकूर यांनी यांच्या हाताला कस्तुरी लागल्यासारखं जे काम केलेलं आहे, आणि त्यांचे ते बच्चाव साहेब असतील, पावसे असतील, आणि इव्हन अतुल पाटील साहेब असतील, उपायुक्त जे प्राधिकृत अधिकारी होते, त्यांनी या ठिकाणी जे आमचे विरोधक असतील किंवा या ठिकाणी जे सर्व पक्षीय नेते या ठिकाणी आलेले आहेत, पण काय असे लोक आहेत ते या ठिकाणी येत नाही आहेत, ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत याच्यावर ऑब्जेक्शन घेतले सगळे झालेत, पण आमचा आम्हाला आजपर्यंत सगळी ओढतोड उत्तर दिली जात आहेत, त्याच्यावर कुठलीही ठोस कारवाई होत नाही, जसं आता मला प्रेमत मतदारांनी सांगितलं. त्यामुळे जर ही नावं एकतर आमच्या यांच्या वॉर्डात प्रभाग क्रमांक 3 मध्ये 25 हजार इतकी नावं आहेत, आणि आमच्या वॉर्डात 35 हजार इतकी नावं आहेत, जवळजवळ 10 हजार मतांचा इतका फरक आहे. आता एवढ्या 35 हजार लोकांचा आम्ही करायचं काय, आणि आम्ही अशी निवडणूक लढवायची कशी काय, त्यामुळे ही नावं प्रभाग क्रमांक 3 मध्ये परत जावी, आणि आमच्या प्रभाग क्रमांक 4 मधली नावं जी आहेत तीच राहावीत. सर्व पक्षीय इथे ब प्रभागमध्ये आलेलो आहोत, त्याचं कारण असं आहे की जी प्रारूप यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये प्रभाग क्रमांक 3 ची 28 हजार नावं होती, परंतु ती नावं आता 24 हजार झालेली आहेत. याच्या आधी आम्ही ऑब्जेक्शन घेऊन जवळजवळ 4500 नावं ऑब्जेक्शन घेतलं, ती नावं प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेलेली होती, आणि ती नावं त्या नावांपैकी आम्ही अधिकारी लोक आमच्याकडे आले, ठाकूर साहेब असतील, बच्चाव असेल किंवा पावशी असेल, हे येऊन आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घरोघर नेऊन दाखवलंय की ही माणसं इथे राहतात 3 प्रभागमध्ये, आणि त्यांची नावं आपल्या 3 प्रभागमध्येच घेण्यात यावी, त्यासाठी आम्ही त्यांना पुरावे जोडले यांच्या सांगण्याप्रमाणे, तरी एकही नाव आला नाही. त्याच्या उलट या लोकांनी जवळजवळ 28 हजाराचा नाव वाढ होता तो परत आता 24 हजाराचा केला, याचा तर ही 4 हजार नावं परत तिकडे गेली. मी कुठल्या कोणाच्या सांगण्यावरनं गेली तिकडे असं आमचा त्यांना आम्ही त्यासाठी माहितीचा अधिकारी टाकले आहे, तर तरी अधिकारी आम्हाला काहीच उत्तर देत नाही, आणि सांगतात की आम्ही बघतो असे. आम्हाला 8 दिवसापूर्वी सांगितलं होतं की आम्ही सोमवारी तुम्हाला याचं उत्तर देऊ, पण आज सोमवारी आम्ही आलो तरी आजही आम्हाला उत्तर त्याचं मिळत नाही. आजही सांगतात की ते आम्ही 2 दिवसांनी अजून अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही तुम्हाला सांगतो, परंतु हे असं आहे की 4 नंबरमधले पण इथे आहेत सर्व पक्षातील लोक आहेत, आणि त्यांनाही ती नावं नको आहेत. जवळजवळ 9 हजार नावं ही त्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये गेलेली आहेत, आणि ती परत 3 मध्ये जे स्थानिक आहेत इथले त्यांची नावं गेलेले आहेत, त्यांनी परत ती नावं आणावं असा आमचा आग्रह आहे त्यांच्याकडे, आणि आम्ही विनंती केलेली आहे, परंतु ते 2 दिवसांनी आम्हाला सांगतो असे आम्हाला आश्वासन दिलेले आहेत, पण त्या आश्वासनावर आम्हाला त्यांचा भरोसा नाही. त्याच्यासाठी आम्हाला जर का ती नावं नाही आली तर याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करू. एवढं बोलतो मी. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद.